मालेगाव अकोला रोडवरील मेडशीजवळ सायंकाळच्या सुमारास हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकच्या केबिनला अचानक आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं. राजस्थानवरील जोधपूर येथून हैदराबाद येथील करीमनगरकडे चुना पावडर घेऊन जाताना ही ट्रक आढळली होती. अकोला रस्त्यावरील मेडशी गावाजवळ सायंकाळी 5 ते 6 दरम्यान आगीत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या भीषण आगीत ट्रकचा पुढील टायर आणि ट्रकची बॉडी याचं नुकसान झालंय. ट्रक चालक महेश गुजर अहमदपूर सिटीमध्ये प्रदेश आणि क्लीनर म्हणून ट्रक बाजूला उभा करून ट्रकमधनं उडी मारून आपला जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे यांनी घटनेची माहिती अग्निशामक दलाला देऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार राठोड यांच्यासह मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव भगत, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मालेगाव नगरपंचायतीचे अग्निशामक दल, परतूर नगरपंचायतीचे अग्निशामक दल आणि वाशिम नगर परिषदेच्या अग्निशामक दलानं घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. प्रतिनिधी सोहेल पठाण, न्यूज टुडे 24, वाशिम.